शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर शहर में कोरोना के मरीज आए दिन बढ़ते ही जा रहे हैं। कोरोना के संक्रमण से शहर के कई इलाके सील हुए हैं। ऐसे में अब शहर का सेंट्रल जेल नया हॉटस्पॉट बनते जा रहा है। बीते चार दिनों से वहां से पॉजिटिव की संख्या 100 के पार चली गई है। इस समस्या को भाजपा की ओर से महाराष्ट्र के गृह मंत्री अनिल देशमुख से मांग की है कि सेंट्रल जेल के कैदियों के लिए नया क्वारंटाइन सेंटर को तैयार किया जाए। कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला सर्वसाधारण आतापर्यंत तिथे 100 च्या जवळपास केसेस निघण्याची स्थिती तिथे निर्माण झाली। पॉझिटिव्ह केसेस तिथे निघाले आहेत। एकंदर ज्या पद्धतीनं जेलची अवस्था आहे, आयसोलेटेड एरिया असताना ज्या पद्धतीनं तिथे कैदी राहत आहे, ते देखील आरोपी जरी असले तरी ते देखील एक मनुष्य आहे आणि त्याप्रमाणे त्यांची काळजी घेण्याचं सरकारला अद्याप काही सुचलेलं नाही आहे। जवळपास 1900 कैदी तिथे आहेत आणि त्यांच्यावर 300 रक्षक आहेत। आतापर्यंत 3200 कैद्यांना पॅरोल जरी मिळाला असला तरी परंतु मोठी संख्या ही सेंट्रल जेलमध्ये अद्यापही आहे आणि गंभीर परिस्थिती ही तिथे आहे। आता या कोरोना पॉझिटिव्ह लोकांना जर सोडलं गेलं आणि ते आपापल्या गावी जर गेले तर अन्य ठिकाणची देखील परिस्थिती फार मोठी होईल। त्यामुळे याच्यासाठी एक क्वारंटाईन सेंटर मोठं एक अशा पद्धतीनं सगळं या सरकारनं करावं आणि अनिल देशमुखांनी या विषय परिस्थितीकडे गंभीरतेनं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे। या माध्यमातून राज्याचे पूर्व ऊर्जा मंत्री यांना आता भारतीय जनता पक्षाने संघटनेमध्ये महामंत्री